दारुगढ़ भये दारुगढ़। पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, टेक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत कोणाशी, हा प्रश्न तुम्हालाही असेल। प्रत्येक भागात काही ना काहीतरी वेगळं घडत असतं, म्हणूनच हा आपला कार्यक्रम होम मिनिस्टर, त्याच्यामध्ये सगळी नाती एकमेकांबद्दल व्यक्त होत असतात। A20 श्रीजी दर्शन अपार्टमेंट दहिसर पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या हेमा राजन तांबट या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत। बघूया काय म्हणतंय तांबट कुटुंब आणि अपतेस्ट। रात गेली बात गेली आता काय होत नाही, पैठणी घेतल्याशिवाय मी काही जात नाही। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार। या उघडा। रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास, राजन रावचं नाव घेतो होम मिनिस्टरसाठी खास। अरे वा छान, पण आज फारच टेन्शन मध्ये दिसतात। पुढे होईल टेन्शन कमी होईल, आता असते टेन्शन हळूहळू कमी होईल, तुम्ही काळजी करू नका, मी आहे हा, त्यामुळे काय असेल ते मीच देईन टेन्शन। काय ओळख करून सगळ्यांची? माझी आई। नमस्कार आई। माझे वडील। नमस्कार बाबा। माझा मुलगा विशाल। हो। नंदेची सासू। नमस्कार। माझी चुलत सासूबाई। नमस्कार। माझी बहीण निलिमा। नमस्कार। बहिणीचे मिस्टर। नमस्कार। माझा भाऊ। नमस्कार। भाऊची मिसेस वहिनी। भाऊची मिसेस वहिनी। माझ्या भाऊची मिसेस। नमस्कार। माझी मैत्रीण। नमस्कार। ह्या आपण मैत्रिणीच सगळ्या, आणि भावाची मुलगी दोन। नमस्कार। आणि ही माझी नळन। नळन की नळन? नळन नळन। नमस्कार नमस्कार। आणि ही माझी मैत्रीण संगीता। नमस्कार। आणि ही मैत्रीण। नमस्कार। चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे। आणि हे तिघे बहिणीचे मुलं। हा। आणि हा भावाचा मुलगा। नमस्कार। आणि तो छोटा? तो पण बहिणीचाच मुलगा। नमस्कार, नाही तर त्याला वाईट वाटायचं। बरं, आता मला तुम्ही सांगा तुमचं बालपण कुठलं? बोईसर। बोईसर बोईसर म्हणजे तारापूर। तारापूर पालघरच्या पुढे। आणि कोण कोण राहायचात तिथे? आई वडील भाऊ आणि आम्ही तिघी बहिणी। तिघी बहिणी। आता कुठे असतात या बहिणी सगळ्या, काय करतात? बहीण आता एक शहापूरला आहे, दुसरी बहीण वाणगावला आहे दानोला, आणि एक आली आहे, दुसरी आली नाही आहे। आणि भाऊ माझ्या तिकडे आईकडे बोईसरला। तुम्ही टेन्शन घेऊ नका आज, कळलं ना? जे काय बोलायचं ते बिंदास्त बोला। हा बरं, मला सांगा बालपण कसं गेलं तुमचं? कष्टाचं गेलं। कष्टाचं गेलं। काय करायचे बाबा? सुतारकाम। सुतारकाम करायचे, त्यामुळे काम येईल तसं सगळं। हो, हो ना। पण जे मागाल किंवा कधी कमी पडू दिलं नसेल? नाही नाही, अजिबात नाही। कष्टाचे होते पण वडिलांनी सगळे हौस पूर्ण केले। पूर्ण केले। हो। तुमचं बालपण कुठलं? मालाडमध्ये। मालाडला कुठे? मालाड पश्चिमेला सोमवार बाजारचे। सोमवार बाजारमध्ये। तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई वडील आणि दोन भाऊ, लहान भाऊ, दोन माझ्यापेक्षा लहान। लहान भाऊ, ते काय करतात? ते एक भाऊ वारला माझा, एक भाऊ आहे तो नोकरी करतो। नोकरी करतो। आणि तुमचे आई बाबा काय करायचे? वडील नोकरी करायचे आणि आई घरीच गृहिणी। गृहिणी होती। वडील वारले, आता वडिलांना वारून आता 8 वर्ष झाले। आले नाही सासू, नाही आता वयामुळे ती येऊ नाही शकलीस। बर 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 बर, सगळं एकदम व्यवस्थित सगळं। आता कुठे राहता तुम्ही? दहिसर। दहिसर। दहिसर मध्ये। कसं एकदम छान, कसे कसे बरे वागतात तुमच्याशी? चांगले वागतात। खरं हा प्रश्न मी उलट विचारायला पाहिजे का? काय काय सांगाल यांच्याबद्दल?
काय नाही चांगलं आहे सगळं, घरी जायचं आहे मला, कार्यक्रम संपल्या घरी जायचं, घरी जायचं. काही टेन्शन आलंय त्यांना, काळजी करू नका, बिंदास बोला तुम्ही, आज जे काय बोलायचं ते बोलू शकता. बरं, मला सांगा फिरायला वगैरे जाता की नाही? हो. पण त्या आधी लग्न कसं जमलं ते सांगा. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज कसं काय ते? माझ्या मामे भावाने, मामे भाऊ आमच्या शेजारीच राहायचं मालाडमध्ये, आणि आमचे शाळेतली मैत्री होती, माझ्या शाळेत होत, त्यामुळे पुढे त्यांनी प्रपोज केलं, म्हणजे हा सांगितलं असं असं आहे, माझी एक बहीण आहे, तर बघा. तुम्हाला सांगितलं बघा. तुम्हाला काय सांगितलं? तेच, माझा एक मित्र आहे, हुशार आहे. हुशार आहे असं सांगितलं आणि बघ चांगलं आहे. मग तुम्ही बघितलं? हो बघितलं. माझ्या मामाच्याच घरी. मामाच्या घरी? मालाडला. मालाडला गेला. हो. मग काय, हे किती जण आले होते? हे दोघच आले होते, माझे सासू आणि हे दोघेच आले होते. हो. मग काय तुम्ही सांगितलं पसंत? नाही, आधी मी टाइम घेतला 8 दिवसाचा. का? हो बोलू का नाही बोलू? तुम्ही तुमच्या बाबतीत काय लगेच होकार झाला? नाही लगेच नाही, आम्ही सांगितलं, म्हटलं घर बघायला येतो वगैरे बोईसरला. बर, मग गेला होतात बोईसरला? बापरे वा. आणि मग बघितलं पसंत पडलं, लगेच होकार दिला? हा लगेच, म्हणजे भावा हिच्या भावाकडे कळवलं, बाबा पसंत पसंत आहे. आणि तुम्ही काय 8 दिवस घेतले? काय करत होता 8 दिवस? विचार करत होती. अशा आशा बसला होता. काय म्हणजे विचार झाल्यावर लगेच होकार दिला? हो कर दिला. किती वर्ष झाली लग्नाला? 24 वर्ष. आता 24 वर्ष पूर्ण होती. एकदम छान. मग फिरायला वगैरे कुठे जाता की नाही? आता दहिसरमध्ये राहता तर कुठे, मॉल मध्ये वगैरे? मॉल मध्ये जातो. जाता? काय केलं होतं ह्यानी मॉल मध्ये? मी काही केलं नव्हतं. मग समोरच्यांनी काहीतरी केलं? काय केलं समोरच्यांनी? फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काहीतरी काय केलं सांगा मला. हे बोलतो मालाडला नवीनच मॉल उघडलं होतं, चल आपण जाऊया फिरायला. मग आम्ही माझ्या 2 मुलांबरोबर आम्ही फिरायला गेलो होतो. एका दुकानात आम्ही सगळे बघत होतो, हे बाहेर निघाले तर एक फॅमिली पण होती, तिने नवऱ्याचा हात सोडून माझ्या मिश्रांचा हात पकडून चाला लागले. कसा काय म्हणजे? काय नाही, तिला वाटलं की माझाच नवरा पकडला होता. दाखवा हात. असा? तुम्हाला काय बरं वाटलं का? हो, तिकडे असं लिहिलं होतं मॉल मध्ये, एक के उपर एक फ्री वगैरे. म्हटलं स्कीम चालू आहे काय काय. एक के उपर एक फ्री लिहिलं होतं. चालू आहे, बरं वाटलं. तुम्ही निघालाच होता? गेले होते की थांबले? निघाले होते. त्यांनी काही बोलले पण नाहीये, ही कोण आहे काय. आणि मी विचार करते ही बाई कोण आहे, ह्यांचा हात पकडून चालले. मी घाबरली होती. मग त्या बाईचा लक्षात आलं, हा आपला नवरा नाहीये, दुसराच आहे. तिने सॉरी बोलली आणि ती गेली निघून. खूप गर्दी होती तिकडे, आणि तिच्या सुद्धा लक्षात नाही, सगळं विंडो शॉपिंग चालू होतं. तुमच्या आलं होतं ना लक्षात? माझ्या नव्हतं आलं होतं. जरा 5 मिनिटं तर 5 मिनिटं. अशा खर तर अनावधानाने घडणाऱ्या या गोष्टी असतात, पण ते आयुष्यभर लक्षात राहतात. मग आता कधी थट्टा मस्करी किंवा घरात विषय निघतो तेव्हा या गोष्टीची आठवण होत असते. आमच्याकडे फॅमिली सगळे जमले की चालू असत. हो, जातो त्या मॉलला अजून ना, म्हणजे असं खरेदीला वगैरे जातो आम्ही. ह्यांना घेऊन जाता का एकटेच फिरत असता असा हात ठेवून? या आई ना. हो आई. आई 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 काय बघताय जावया बद्दल? काय चाललंय जावयाच? काय जावय चांगले आम्हाला मिळाले. काय हे बघ असा काय हे असं होते होते चुकून होते होते. जावय चांगले हो ना? काय म्हणलंय तुमचं? जावय चांगलेच जायचं आमचे. जावय चांगले जायचं म्हणजे मुलीचा प्रॉब्लेम आहे का? मुलीचा काय नाही, मुलगी पण चांगली आहे. हो ना? बरं बरं. आणखी काय सांगाल? लक्षात राहिलेले अनेक प्रसंग आहेत तुमच्या बाबतीत. माझ्या मुलाच्या बाबतीत मी बरेच वर्ष झाले, ती 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा कॉलेजला होता आणि मी होमिनिस्टमध्ये नंबर लावला होता. त्यांनी मला कॉलेजमधून फोन केला होता, तुम्ही होमिनिस्टमध्ये नाव दिलं आहे ना, तुमचं नाव आलेलं आहे. आणि 2 तारख्या दिल्या होत्या मला त्यांनी, कोणत्या तारखेला येऊ. तर मी कॅलेंडर बघितलं, मी सांगितलं या तारखेला या तुम्ही. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. आणि मी विचारायला विसरले की तुम्ही सकाळी येत आहे का दुपारी येत आहे, म्हणून परत रिपीट त्या कॉलवर फोन काय लागला नाही. पण मी आनंदाने शेजाऱ्यांना भावाला फोन सांगितला, उद्या अमुक तारखेला होम मिनिस्टर येणार आहेत. बर.
आणि हा कॉलेजमधून आल्यानंतर मला बोलतो, आई तुला होम मिनिस्टरमधून फोन आला होता. म्हणजे म्हणजे तुला कसं कळलं? सांगते तू कोणाकोणा सांगितलं? म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं, मामाला पण सांगितलं, आई मीच फोन केला होता. अरे बाबा, मग माझा मूड खराब झाला असेल ना. पण आता जेव्हा फोन आला तेव्हा कसं वाटलं? एकदम छान वाटलं. आता आज जर त्याने सांगितलं असतं की आई असा फोन आला होता तो माझ्या मैत्रिणीने केला होता, मग काय झालं असतं? ते पण बोलला बोलला तेवढ्यात स्वतःची मैत्रीण पण ऍडजस्ट करून घेतली. जसं कॉलेजमध्ये आलं तर आई बोलते तूच केला होता का कॉल? मला मी नव्हता केला होता. कोणता कॉल? मला मला होम मिनिस्टर म्हणून कॉल आलेला. मला यावेळी मी काय मस्करी केली नाही, तुला खरंच कॉल आलाय. काय करता आपण? आम्ही इंजिनिअरिंगला आहे, लास्ट इयरला. काय सांगाल आई बाबांबद्दल? आई माझी चांगली फ्रेंड आहे. जे काही शेअर करायचं असेल म्हणजे बाबांच्या आधी मी आईशी शेअर करतो. काही मागायचं असेल किंवा आई पप्पाकडे काही मस्का मारायचं असेल तर आईकडून जरा आई जरा पप्पाशी बोल हे कर. माई आणि आमचं चाललं सबस फ्रेंड सारखं. आणि दुसरा मुलगा आला नाही. आला नाही. तो कुठे गेलाय? कॉलेजमध्ये. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हाची तुमची परिस्थिती कशी होती? व्यवस्थित छान? ठीक होते. ठीक होते. काय करता तुम्ही आता? मी नोकरी करतो. नोकरी करता. मग तेव्हा 24 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यात बराच फरक पडलेला आहे. सुधारणा होत गेलेली. याचं श्रेय कोणाला द्याल? हिला सुद्धा आहे. ही सुद्धा घरात मध्ये बरेच काय हातभार लावत असते मला. बर कामामध्ये. मला वाटलं घरात कटकट करत कटकट वगैरे. पॉज घेऊ नका, तुम्ही नको तिथे पॉज घेताना मला गैरसमज. गैरसमज म्हणजे ह्याच्यामुळे हात पकडला तो पॉज मध्ये. पण यांचा स्वभाव असाच आहे ना, असेल तर खेळकर मनमोकळा स्वभाव हो की नाही. यानंतर या टप्प्यावरती पहिला खेळ आता समोर येणार आहे. मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का वहिनी बघूया, आणि बघूया किती बक्षीस मिळवता येतात. सांगू वजन गोळा करायचं आहे. वजन 478 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. वेळ आहे 2 मिनिटाची. एक 2 3 4 5 6 7 8 2 बॉल म्हणजे एकच. 10 11 आणि 12. 12 × 200 2400 रुपयाचं बक्षीस मिळालं आपण. नमस्कार. नमस्कार. तुम्ही बोलायचं आहे सगळ्यांना. त्याआधी तुम्हाला मला विचारायचंय की त्यांनी स्वभावात काय बदल करावा? नाही आता थोडे चिडचिड झाले, तेवढं कमी करावा. 24 वर्षात चिडचिड सुरू झाली. काय काय चिडचिड झाला, कमी कधी होणार? वाढत जाईल कदाचित. का 24 वर्ष झाले ना, आता 25 26 थोडे थोडे वाढत जाईल. कमी करणार असं म्हणत नाही किंवा वाढेल असं म्हणणार. आणि याने काय स्वभाव बदललं पाहिजे? त्याच्यामुळेच वाढत जाईल. तिचं टीव्हीचं वेळ खूप आहे. सकाळी लागलं का रात्री बंद, 24 तास चालू असतो. कळलं का चिडतात? तुम्हाला सगळ्यांना आता विचारतो, तुम्ही या दोघांबद्दल तुमचं मत तर काय सांगायला आवडेल या दोघांबद्दल? समितीची नणंद आहे धनश्री. अख्ख्या आमच्या कुटुंबाला एकत्र अजूनही ठेवण्याचं श्रेय हेमा वेणीला जातो. कारण शी सी स्ट्रीट किती प्रत्येक वेळेला गेट टुगेदर्स ऑर्गनाईज करून वगैरे
पुढाकार घेऊन आम्हाला सगळ्यांना अजून तिने बांधून ठेवलंय. वा वा, खूप सुंदर स्वभाव आहे. अच्छा, पुरतं सोडलं वाटतं. ते बाकी सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात. नाही नाही, बरोबर आहे. मैं उसके बिल्डिंग में रहती हूँ, उसके ऊपर ही 6 फ्लोर पर. हाँ. बिल्डिंग में कुछ भी हो, गेट टुगेदर हो या कुछ कंप्लेन हो या कुछ भी प्रॉब्लम आती है, क्योंकि हमारे गेट का थोड़ा प्रॉब्लम है, कहीं पे भी वो पहले आगे रहती है और हम लोग उसको लेडीज पुलिस कहते हैं बिल्डिंग में, क्योंकि कुछ भी प्रॉब्लम हो हेमा को एक फ़ोन करो तो वो तुरंत बाहर आती है, सब लेडीज़ को बुलाती है, इकट्ठा करती है. और पानी का प्रॉब्लम हो या कोई भी और प्रॉब्लम, तुरंत सोल्व भी हो जाता है. और गेट टुगेदर भी करना हो तो थोड़ा उसको हिलाओ कि हेमा कुछ करना है तो सब लोग आगे आ जाते हैं. नहीं तो हलवले से काय होतं नाही होता. मी पण तुझी मैत्रीण आहे संगीता काळे. म्हणजे सगळ्यात जास्त सांगायचं म्हणजे तिच्याबद्दल एक तिचा कौतुकाचा गुण म्हणजे ती खूप छान सुग्रण आहे. तिच्या हातचे मोदक, तिच्या हातच्या करंज्या, तिच्या हातचं स्पेशली चिकन खूप सुंदर बनवते आणि सगळ्यांना खायला बोलवते पण. तुम्ही काय यांच्या बिल्डिंगच्या खालीच असता की? अहो मैत्रीण आहे ना. अजून पुढे या. मी तिची लहान बहीण आहे. त्यांच्याबद्दल म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर मोठी बहीण ही आईच्या जागी असते आणि मी तिला तेच म्हणेन की दोघं आई वडीलच्या जागी आहेत, तिने ते आम्हाला अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलेलं आहे. अरे वा, किती केवढं म्हणजे किती प्रेम करत असाल तुम्ही एकमेकांवर. आई आणि लेकीचं नातं असल्यासारखं दोन बहिणींचं नातं आहे. खूप छान. आता तुम्ही अभिनय करायचा आणि यांनी केलेला अभिनय तुम्ही ओळखायचा. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. अक्कल अक्कल मन मन मेंदू 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 विचार विचार मेंदू विचार सर सर गाडी सर सर सरकार 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 नामा सरकार अभिनंदन. हे बरं आहे. सर कार नामा वावा. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. आणि आता गाणं. 1 2 3 सगळी मराठीत. नाकावरच्या फुग्यांचे म्हणजे तरी काय. अरे वा, अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे तोडे. अभिनंदन. आणि आता म्हण आहे. म्हण अभिनंदन. झी मराठी कडून चिंच बेबी. अभिनंदन. या अनेक चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी तू इकडे तुझी आहे, पटकन एक चिठ्ठी काढ. घे एक चिठ्ठी. या एकच काढायची. दे माझ्याकडे पटकन आणि जा गुड बॉय सारखा. आता तुला बोलवलं की नाही. हां. नाव आहे शरयू. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शरयू विजय कदम. मी दहिसर पूर्व इथून आलेली आहे. हो, मग काय करू. अच्छा अच्छा, काय करता आपण? मी योगा टीचर आहे. योगा टीचर आहे. मग आजचा योग चांगला आहे हो की नाही? हो. की तुमची चिठ्ठी आली. कसं काय हे घडवलं? नाही, असं काय घडवलं वगैरे काय नाही. प्रबळ इच्छा होती ती पूर्ण झाली. वा वा वा, शुभेच्छा आहेत. बघूया कोण जिंकणार पैठणी. टाळ्यावरून शुभेच्छा देऊया. आणि आता हा खेळ. या खेळामध्ये हा स्माइली चेंडू इथून टाकायचा, एक टप्पा पडून त्या खोक्यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. पुढच्या चौकोनात थांबला तर 2 गुण, अलीकडच्या चौकोनात थांबला तर 1 गुण. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. 2 3 4 सावकाश 5 7 थांबा 8. आता इकडे या तुम्ही. बरं, आता त्यांना खेळ.
1, 2 थांबा या अकरा गुण आहेत तुमचे, दोन आहेत, चारही जर गेले तरी सुद्धा काहीतरी होऊ शकेल, बघूया काय होतं. 3, 4, 5 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याच आहे. धन्यवाद. ही भेटवस्तू संध्याकाळी घरी आल्याबरोबर द्यायची. हा, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या तांबट वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कदम वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. होम मिनिस्टर ठरलेल्या कदम वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पावर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.